नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाही देहाचा भरवसा, उधार माल द्यावा कैसा. छान आहे, चांगलंय, चांगलं कसं आहे. कुणी लिहिले तुम्ही? या मॅनेजर, हे तांदळाचे नमुने कुठला पसंत करायचा? बर बघू, ठीक आहे. हा नासिक मोर, हा आंबे मोर, हा चंपा कळी, हा बासमती. माफ करा आमदार साहेब. असं काय करताय मालक? अहो, आज विजयादशमी, दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा, असं म्हटलेलंच आहे कोणी. म्हणून आम्हाला तोट्यात टाकताय. अहो, 2 महिन्याची बाकी थकली तुमची. 2 दिवसात देतो ना. काय, आम्हाला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. ते मिळालं की 2 दिवसात देऊन टाक. मग असं करा, तुम्ही 2 दिवसांनीच या, तोपर्यंत दुसरी खानावळ बघा. असं कसं, इतके दिवस अन्न खाल्लंय तुमचं. तुम्हाला नसलं तरी आम्हाला तुमच्या मिठाला जागलंच पाहिजे ना. शिवाय दुसऱ्या खानावेतलं अन्न गोड लागणारच नाही आम्हाला. नाही म्हणून सांगितलं नाही एकदा. चला निघा निघा, तुम्ही सारे फुकटचं खायला येतात. चला डोकं नका खाऊ. आई ग, काय झालं रे? माझ्या पोटात दुखायला लागलं. अरे दुखेल ना, ते काय होईल.
लेका हो सकाळपासून नुसतं पाणी पितोय. आज विजयादशमीचा दिवस. विजयादशमी दिवशी सगळ्यांना एकादशी है. गोप्या आला रे आला रे काय नटवर्य, आज तरी कंपनीच्या मालकाने दिला की नाही पगार? अरे दिला काय, दिला झटणार पगार. सांग ना. अरे पगार पगार. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर कंपनीचं दिवाळ वाजलं. काल शुभारंभाचे शेवटचे दोन प्रयोग झाले. मालक गेला पळून, जे सापडलं ते या बॅग मध्ये भरून आणलंय. तेवढी चोराची लंगोटी. राय नाही आला अजून. येईल इतक्या. मी तुला नक्की सांगतो गोप्या, आज तो डबा भरून आणणारच. म्हणजे आज नक्की. साहब क्या है? कल परसों मुनीम जी आने वाला है. तो फिर मैं क्या करूं? किराया तैयार रखो. अच्छा, कितना किराया बाकी है? ज्यादा नहीं, 6 महीने का बाकी है. 6 महीने का? हाँ. तो तुमको सबको बाहर निकालता है अभी. ठीक है ठीक है. हम इधर नहीं तो किधर भी जाएगा. यह सब भूमि गोपाल की है. तू गोपाल का है. मैं गोपाल का हूँ. यह कुर्सी भी गोपाल की है. चल बैठ. बात करता है साला. जितने दमड़े ने भाड़ मांगते आएगा. अरे भगत काय उघड. अरे उघड म्हणजे काय? अरे भगत काय खंड काय रे? बोमला तिच्या लेशात काहीच नाही. श्रीखंड आहे. पैसे कुठून आणायचे? गोपे तू काय आणलेस? काय नाटक कंपनी काढायचा विचार आहे काय? निदान पिठलं भाकरी पाहिजे होता रे. अरे निदान बटाटा वडा तरी. सणाच्या दिवशी उपाशी? नाही, आज आपण उपाशी नाही राहायचं. इतके दिवस साधं आणि सरळ जीवन जगलो आपण, बेकार असून सुद्धा. पण आता नाही, फुकट पदव्या मिळवल्या आपण. मोठ्या घमिंडीने आलो तू मुंबईला. आता घरी परत कसं जायचं? वशिल्याशिवाय आणि हात दाबल्याशिवाय आपल्याला नोकरी मिळणार नाही, हेच खरं. आता आपण असंच करायचं. आपण सांधा बदलायचा. जग जर आपल्याला लाथा मारणार असेल तर आपणही जगाला 4 लाथा मारायच्या. पण मग काय करायचं म्हणतोस? हे तांदळाचे नमुने कुठला पसंत करायचा? हा नासिक मोर, हा आंबे मोर, हा चंपाकळी, हा बासमती. हे बघ, आपल्याजवळ हे कपडे आहेत. हे कपडे घालायचे आणि मी सांगतो तसं करायचं. इकडे इकडे. तू असं कर, तू ठाकूरद्वार पासून भुलेश्वर पर्यंत, तू गिरगाव पासून धोबी तलाव पर्यंत, तू ताडदेव ते प्रभादेवी आणि तू ग्रँड रोड ते भायखळ्याला जातो दाशिन. हो ओके. अच्छी, एवढं मोठं हॉस्टेल आहे म्हणता? मोठ अहो, एकदम बिग. 500 स्टुडंट आहेत. अहो वर्षाला नुसता 100 पोती तांदूळ लागतो. मग बघू तुला तपकीर बघू. घ्या घ्या. चांगली सुवास आहे काय बर का? फार कडक आहे हो. मेंगलोरी वाटत? नाही नाही, इथली. असं होय, आमचे वडील ओढायचे. हे पहा मालक, सगळ्या तांदळांचे नमुने अगदी भावासकट द्या. बाळ्या साहेबांना सगळ्या तांदळाचे नमुने भावासकट दे. आणि एकदम माल उचलला तर थोडं कन्सेशनही देऊ. हो का? बार 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 बार. आणि ऋषी, तुम्ही म्हणाल तशी. ऋषीचं काय घेऊन बसलाय मालक? घ्या मालक. घ्या साहेब. सॅम्पल्स अगदी भरपूर आहेत ना? हो. बरं आहे मालक, येतो 4-8 दिवसात. ओळख ठेवा. नमस्कार नमस्कार. नक्की येतो बरं का? 4 दिवसात. बरं का? या या. मी कोप्या गजा. राजा आणि बापू कुठे? गहू गव्हाचे नमुने गोळा करतात. असं? हे बघ,
अख्खा दुकान भरलं यार. तांदूळ आणि डाळ चुकलं गोप्या, आपण पोहता आणलं पाहिजे होतं. चला मी देतो रे. चला एक महिन्याचे काम झाले. आज विजयादशमी निमित्त खास भेट पिठले आणि भात. ए बसून करायला आशा की तर उठा सफा करायला. चला उठ. अरे उठ बोंबड्या. अरे जेवण करायचं कसं? अरे लाकड कोळसा रॉकेल आहे कुठं? काय कागदावर शिजवायचं काय पिठला भात? अरे तो आहे आपल्याकडे. रॉकेल नको का? तरी मी सांगतो चहा करायला रॉकेल मिळत नाही, कोणीतरी रॉकेल आणा. दिसत नाही कोण आणणार. हॅलो हमारी कुर्सी गायब. हाँ कुर्सी गायब हमारी. कुर्सी कुर्सी कुर्सी. अरे फार भयंकर पाणी आहे, विषारी पाणी आहे. काय झालं काय झालं काय झालं? हो माणूस मरतो. हमारी कुर्सी गायब हो गई. काय झालं काय झालं? अहो कमाल आहे, दिवसा डोळ्या कुर्सी गायब. दिवसा डोळ्या कुर्सी गायब? दिवसा डोळ्या कुर्सी गायब म्हणजे कमालच झाली. नक्की कोणीतरी बाहेरचा चोर असला पाहिजे. अहो छो कुणी आलं नाही गेलं नाही, मी तर मगापासून इथंच उभा आहे बाहेर. यायला असं कसं झालं तर मग? नक्की काहीतरी भूताटकीचा प्रकार असला पाहिजे. भूताटकी. मी जरा वरण बघतो ना कुठं काय दिसतंय. काय काय सांगतात नाही का? वरती पण सापडेल. जिल्ह्याने चालत गेली असेल ना वरती. चार पाय आहेत ना खुर्चीला. बघतो हा जरा. साहेब आमच्या लोक आहे, इंतज तू गडबड आहे. तर मित्रांनो आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आपला नवीन क्लब सुरू. आणि त्याचं नाव मी सांगतो, आपला पुढारी राया. हो तेव्हा आपल्या क्लबचं नाव राय क्लब असं ठेवायचं. कबूल, एकदम कबूल. पण उद्देश पैसे मिळवणं, कधीही उपाशी न राहणं. पण त्यासाठी लांडी लबाडी चोरी असलं काही नाही, गरिबांना नाडायचं नाही, दुष्ट दुराचारी कंजूस लोकांना मात्र सोडायचं नाही. आपलं ध्येय भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळांचे माथा हाणू काठी. संत तुकाराम हा नियम मोडायचा नाही. बर बाकी काय वाटेल ते केलं तर चालेल. तिची आय मघ्या अन्नाची शपथ. शुभम शाबास. अगदी उद्यापासून. हो पण राया अरे करायचं काय? हो सीमोल्लंघन. सीमोल्लंघन म्हणजे सरळपणाची जी सीमा आजपर्यंत आपण पाळली ती उद्या मोडून टाकायची. या अवसरा नाही मागताय. त्या बात आहे. म्हणजे म्हणजे मुनीमजी उद्या भाडं वसूल करायला येईल. पहिला हिसका त्यालाच दाखवायचा. दाखवलंच पाहिजे. अरे हरामी जात आहे, बायकांच्या बरोबर सारखं लगळपण करत असतो. पण राया हे सगळं कसं कसं? तू हे सगळं तुझ्या करामतीवर अवलंबून आहे. भाड मालक बाहेर गेले, थोडा वेळाने या. वैरी अहो वैरी. कोण आहे तुम्ही? काय भाड हे घ्या. आणि ही पावती. बर तिच काय ग पोरी घर फिरायला जाऊ. कोण पाहिजे? गजानाच्या प्रधान कोण दिसत नाही. या बसा ना. बस बसा.
पाणी हवंय का? चालेल. आणते हं, थांब. अरे नोकरीचा एकदम पक्का यार. आमच्या वहिनी आज नाशिकहून आलेत ना, त्यांना उद्या अहमदाबादला पोहोचवणार बाय प्लेन. इंटरव्ह्यू झाला की 4 दिवसांनी परत. इंटरव्ह्यू मग? अरे मोठा भाऊ जनरल मॅनेजर आहे वहिनीचा. डिंग डॉंग कंपनी फॉरेन फॉरेन. सेल्स मॅनेजर म्हणून नेमणूक झाली माझी. अरे इंटरव्ह्यू कसला यार, नॉमिनल 2000 रुपये पगार. महिने को? मग काय वर्षे को? येडा येडा एकदम येडा. बर काय काय झालं कोणी कोण नाही असं बघू. काय केलं सांगा, काय केलं वहिनी? हात घेऊन या मेल्याची खोड जित्याशिवाय जायची नाही. याला मारून काही उपयोग नाही. मी आता जातो पोलीस घेऊन येतो आणि ह्याच्या हातापायात मना मनाच्या बेड्या ठोकतो. मी आणू का पोलीसला बोलू? अरे बघतोच काय पळ. या माऊलीला रडवलं जाणार तर रडतोस काय मंडळी? आता पोलीस येतील, बापरे, कोर्टात त्याच्यावर खटला भरला जाईल. तुम्हाला सगळ्यांची साक्ष पाहिजे. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आता एक दोन हेलपाटे पडतील कोर्टात, पडू देत, चांगलं काम आहे. पण या हलकटाला शिक्षा झाली पाहिजे. लोकांच्या घरात शिरून बायकांची छेड करतो म्हणजे काय? अरे गेले काय सगळे? जाऊ दे. इन्स्पेक्टर आले. इन्स्पेक्टर रायकर आले. काय काय कुठे पडतोय? भाडं भाडं वसूल. कोणाकोणाकडून जास्ती पैसे वसूल केले? देऊन टाकले, देऊन टाकले सगळे पैसे. तर पाड. काय केलं तुम्ही त्या मुलीला? अरे गोप्याने तर कमालच केली. काय चिकणा दिसतो? किती पैसे मिळाले? 440 म्हणजे विजेचा धक्का. तरी तो विजेचा धक्का लागल्यासारखा पळाला. अरे राया तू तर अगदी डिटो इन्स्पेक्टर वाटतोयस. या ड्रेस मध्ये राया तू. राया सब इन्स्पेक्टर जागेसाठी तू आज देखला होतास ना, त्याचं काय झालं? येईल उत्तर. अच्छा राया बघ, पैसे मिळाले, आपल्या राय क्लबची भवानी झाली. हा विजयोत्सव साजरा केलाच पाहिजे. लोणावळ्याला ट्रिप काढायची का कडे गडी? मला यायला दे. भूमला तिचे यायला पैसे मिळाल्यावर निघाले राजश्री उधळायला. हे बघ राया, ट्रिप बिप कुछ नाही, ट्रिप काढायची पण पैसे न उधळता. म्हणजे राय क्लबची कुठलीही गोष्ट ही पैसे मिळवण्यासाठीच झाली पाहिजे. म्हणजे काय योजना तयार आहे? काय हे वाचा पेपर. हिमालयातील प्रसिद्ध साधू बाल ब्रह्मचारी मुंबईत येणार. दैवी शक्तीचा अद्भुत चमत्कार. या बातमीचा फायदा आपण घ्यायचा. बाल ब्रह्मचारी पहिल्यांदा लोणावळ्यातच येणार. ॐ नमः शिवाय. ॐ
असे पाया का पडतात? पाया का पडतात? अहो हा आला तेव्हा त्याच्या अंगभर कोण होतं, पण महाराजांनी एक लाथ मारताच कुठल्या कुठे गेलं. होय होय महाराज, होय महाराज. अग चल ना दर्शनाला. त्या माझा ना विश्वास असल्या बुवाबाजीवर, तुम्ही जाऊन दर्शन घेऊन या. जा. अग पण तूच सांगतेस ना की तुझे मामा खूप आजारी आहेत म्हणून खूप उपाय करून थकले. चल महाराजांना विचारू काही दैवी उपाय आहेत का म्हणून. काही नको अग, ते मानसोपचार करायला कलकत्ताला जाणार आहेत म्हणे. हो का? पैसा आहे कुठेही जातील, खुळ्याचा बाजार सगळा. अग चल चल उगीच आपल्याला वेळ होईल. काय झालं? माझी पर्स चोराने पळवली. काय नाही बिंदू पंडित बी ए द्वारा दिव पंडित सिव्हिल जज सातारा. ही तुमची पर्स. थँक्यू. वेलकम. आपण? मी इन्स्पेक्टर रायकर. इन्स्पेक्टर सी आय डी साध्या ॲड्रेस मधलं. मग निघू. एक विचार तुम्हाला. आता तुम्ही बोलताना मी ऐकलं की तुमचे मामा खूप आजारी असतात, काय होते त्यांना? पोट दुखीने आजारी असतात ते. ओ शेकडो डॉक्टर झाले पण गुण म्हणून नाही. ओ अच्छा. का? प्रोफेसर राय ठाऊक आहे तुम्हाला? प्रोफेसर रॉय. हा प्रोफेसर राय फार मोठे मानसोपचार तज्ञ आहेत, म्हणजे तसे मूळचे बंगाली पण आताच मुंबईत आले. ते तुमच्या मामाना नक्की बरे करू शकतील. बघा मला नाही वाटत तसं. खोटं नाही सांगत. आमच्या साहेबांच्या मेवण्याच्या भाचीची मुलगी 4 वर्षे झाली लोक हलत होतो हे असं असं. हजारो डॉक्टर झाले जरा देखील कोणी येणार. एकदाच प्रोफेसर रायकडे येऊन गेलो, त्याने एकदाच प्रयोग केला, एक थोबाडी ठेवून दिली, कार्ड दिशी थांबलं. काय लोक हलत होते हे असं असं. तुमच्या मामाना ये खरं म्हणताय? खोटं कशा लवकर सांगू. मी म्हणतो प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. नाही म्हणजे तसे माझे थोडेफार ओळखीचे आहेत ते. तुम्ही जर तुमच्या मामांचा पत्ता दिला तर कदाचित होईल उपयोग, नाही का? होय ना. काय माझे जवळ कार्ड आहे का तुमचं? अरे वा, मिस्टर वामनराव जहागीरदार म्हणजे मामा, मामांचं नाव. तुमचं नाव काय? बिंदू पंडित. बिंदू पंडित बी ए. तुम्हाला कसं माहित? म्हणजे आपला एक अंदाज केला चेहऱ्यावरून. ते साताऱ्याला दीव पंडित म्हणून एक मोठे जज आहेत बघा. वडील आहेत ते माझे. वडील का तुमचे ते? अरे वा, वाटलं तुम्हाला. जय बाला ब्रह्मचारी. चला झालं बुवा एकदाच दर्शन. हो ना बळवंतराव, तेज आहे खर हो तर. अहो नशीब लागत, नाहीतर अशा थोर विभूती आपल्या कुठे दृष्टीला पडणार? हो ना. चला म्हणजे हे महाराज कोण? अज्ञान बालका. हे महाराज म्हणजे हिमालयातील सुप्रसिद्ध बाल ब्रह्मचारी. अरे जब से इनका जन्म हुआ है तब से इन्होंने मौन व्रत धारण किया है. असं म्हणजे जन्मल्या बरोबर हे रडले सुद्धा नाही. बेटा साधु पुरुष कभी रोते नहीं, हसते हसते आते हैं और हसते हसते जाते हैं. खरे खरे. म्हणजे वर्तमान पत्रात ज्यांच्या विषयी छापून आले ते? वही है वही है. पण ते इथे कसे आले? हिमालय से निकले, आकाश मार्ग से तरगत तरगत कुछ दिन यही ठहरेंगे, बाद में मुंबई बंबई. वाह 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 वाह, फार अद्भुत शक्ति है महाराज. अभी तुमने क्या देखा है बेटा? भूत भविष्य वर्तमान त्रिकाल ज्ञानी नास्तिक को शासन करते हैं. कल एक अति फैशनेबल औरत आई थी,
महाराज शीघ्र कोपी बन गए और उसे कुत्ती बना के छोड़ दिया। यू धूम दबा के भाग गई। वाह 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 वाह, धन्य है महाराज, धन्य है तुमची, धन्य है। अरे वाह महाराज प्रसन्न हो गए, भाग जा भाग जा, प्रसाद मिल गया, भाग जा भाग जा, जा, जा। ओ जाओ दे जाओ दे, वाटेल ने काय थापा मारता है, पुष्कर जोगड़े बगीचे ऐसे अपना ना विश्वास। क्या इस देश में साधु पर इतना विश्वास? दिखाओ तुझे चमत्कार। हाँ दिखाओ दिखाओ, तेरी बैग खोल के देख, उसमें एक सांप निकलेगा। अच्छा सांप निकलेगा? ऐसे बैग ही तुम सांप निकाले तो मैं बगालस नको। महाराज महाराज महाराज, मैं चुकलो, पुनः अशी चूक माझ्या हातून होणार नाही महाराज, मला क्षमा करा महाराज। महाराज ची 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 ची, बाबूजी ये क्या कर रहे हैं? महाराज पैसे को छूते नहीं, जो कुछ देना है वही फेंक देना। झुकती है, झुकाने वाला चाहिए। अरे नुसती झुकली नाही, चांगली वाकली। आतापर्यंत 15,000 रुपये झाले, पुढल्या आठवड्यापर्यंत मला वाटतं 25,000 रुपये होतील। बघ बघितलंस ना, लोक कशी मेंढ्यासारखे असतात। नाही पण आता हे धंदे नाही करायचे आपल्याला, आता हा खेळ पुरे। म्हणजे न जाणो हा फुगा फुटेल एखाद्या वेळेला, आजच्या आज आपण इथून हलायचं। बघ राजा हे कार्ड घे आणि पुण्याला जा आणि या माणसाची सगळी माहिती काढून आण। अच्छा जा पुन्हा चलतो रे। अच्छा बाय बाय। किती झाले रे? आता बोल ना, आता संपला ना तो रोल, संपला माझा तुझा। 420 खरं चांगले नशीब हवा एवढा चांगला नवरा मिळाला। आणखीन काय काय बोलला ग तू पहिल्या भेटीत? सावट कुठली आणि सासूबे सुद्धा आमच्या स्वभावानं खूप चांगले। बरं मी निघते हा आता। अगं हे काय निघाली तेवढ्या? सासू अशी नाही आता मी म्हंटलं। हो बर आता जाते, पुन्हा येईन सावडीनं सावकाश। ओके ऑल द बेस्ट। अगं पत्रा घट्ट कोणाच तरी हे बघ। बघू बरं मी निघते, मला उशीर होते। बाय। मामा मामा मामा, प्रोफेसर रॉयचं पत्र आलंय। कोण राय? अहो परवा नाही का मी तुम्हाला सांगितलं, कधी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ बुधवारी दुपारी येणार आहे, रोग खात्रीने बरा करीन असं लिहिलंय त्यांनी। पण फी 1,000 रुपये सांगितली। फी असू दे ग वाटेल तेवढी, हे दुखणं एकदा बरं झालं पाहिजे। हो ना हरकत नाही मामा, तुम्ही पडा मी आले। अरे बापरे बापरे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बरोबर आहे ठीक आहे। हे बघ तुझ्या पोटातल्या वेदना जरा कमी वाटतात त्या वाढल्या पाहिजेत। बरं तुम्हा दोघांची मारामारी कित्येक वेळा खोटी वाटते ती तशी वाटता कामा नाही, बाकी सगळं ठरल्याप्रमाणे करायचं। हा बरं, प्रत्येकाने वेळ पाळायची नीट। तुम्ही दोघं किती वाजता? 3-4 वाजता। आणि तुम्ही दोघं? 4:30-4:30 वाजता। ड्रेस कुणी कुणी काय काय घालायचं मी आधी सांगितलेलं आहे। ए आमचं ठीक आहे, तुझा पोशाक कुठला? माझा पोशाक आम्ही बंगाली बाबू प्रोफेसर रॉय। ये नमस्कार नमस्कार, आम्ही प्रोफेसर रॉय फ्रॉम कलकत्ता। আমার সোনার বাংলা যে ও কলকাতা ইয়া না ইয়া ইয়া কথা আছে। হিমাশি মামি, ও নমস্তে নমস্তে মামি সাহেব নমস্তে। আরে হিমাশি ভাবন্ড, লান লান তুমি মামি ভাবন্ড? মামি চি ভাবন্ড নেই, মামি ভাবন্ড। ও আইসি। Hello, young India, how do you do? How do you do?
तुमचा सगळा हकीकत सांगितलं आम्हाला रॉयकराने. आम्ही तुम्हाला एकदम खोडखोडीत बरे करतो. मोहिनी मंत्राचा एकच प्रयोग करू. मानसिक सामर्थ्य एक मोठी चीज या जगात. या शक्तीने आम्ही दुसऱ्यांच्या मन ताब्यात घेतो आणि त्याच्याकडून वाटेल ते काम करून घेतो. गम्मत सांगतो तुम्हाला. जे एकदा शूटिंग बघायला गेला होता मी सिनेमाच्या सेटवर, हेमा मालिनी, हेमा मालिनी ओढून रोबे काय केलं तिला रोडूच येईना. सांगून सांगून डायरेक्टर रोडकुंडी. शेवटी मी मोहिनी मंत्राचा एकच प्रयोग केलो. म्हणाला आय ऑर्डर रोडची. ओढून रोबे ढोसा ढोसा रडायला लागली. शूटिंग संपला तरी रोडतच होती. ओढून रोबे ओढून रोबे. विश्वास नाही ना बसो तुमचा. प्रत्यक्ष प्रमाणच करून दाखवतो. आता तुम्हाला एक गोम्मत दाखवते मी. गोम्मत आय ऑर्डर हा टांगा इथे थांबे. थांबेन थांबेन नवेन 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 थांबेन 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 थांब. थांबला रे यार. आय ऑर्डर हे माणूसच्या पोटामध्ये दोखाय लागेल. मामा मोशाईच्या पोटामध्ये कोळ येते तशी कोळ येईल. पटक कळा मारतात. अशीच माझ्या पोटात कळी. अरे बापरे बघितली गोम्मत बघितली गोम्मत. बंद करची सगळी पोटदुखी बंद करची. आय ऑर्डर फबेन 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 नबेन फबेन 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 फब. बरे का? बरे वाटले. बरे ना? चल लवकर रेडिओ ला प्रोग्राम गाण्याचा. सगळा बोल गाडी जाची. लवकर उशीर झाला. चल प्रोफेसर साहेब धन्य आहे तुमच्या सामर्थ्यापुढे. मला खात्रीच पटली तुम्हीच माझा रोग बरा करू शकाल. हे सगळं बघूनच निम्म दुखणं पळालं माझं. राहिलेला निम्म दुखणं आत्ता बरं करतो. सांगता काय बघितली ना मोहिनी मंत्राची शक्ती. पडून रोबे तुम्ही पडून रोबे. तुमच्या राहिलेला निम्म दुखणं मी एका मिनिटात बरा करून टाकतो. पडून रोबे तुम्ही पडून रोबे. मामा मोशाय तुम्ही आता एक मिनिट झोपा. डोला मिटा. आता म्हणा मला झोप लागलो. बरं बरं मला झोप लागली. माझ्या पोटदुखी बरा झालो. माझी पोटदुखी आता बरी झाली. मला आता पूर्ण बरा वाटायला लागलो. मला आता पूर्ण बरं वाटायला लागलंय. डोला उघडा. तुम्ही आता संपूर्ण बरा झालो. अरे अरे मला आता खरंच बरं वाटायला लागलं. मला आता काही म्हणजे काही सुद्धा होत नाही. माझी पोटदुखी आता अगदी साफ बरी झाली. थँक्यू थँक्यू. मी तुमचे उपकार जन्मात कधी विसरणार नाही. अरे हो तुमची फी ठीक आहे. 1000 रुपये तुमची फी. थँक्यू थँक्यू. बरं आता मी निघू. आम्ही आता निघू. निदान आमच्याकडे चहा तरी घेऊन जा. चाय हरकत नाही. ए यंग इंडिया मामे भावंडा अच्छा अच्छा. मगाशी रोडत होता. आता होशायचा होशायचा. वचन
बोच्चन माहिती आहे ओमिता बोच्चन फाइटम फाइट आवडते चला तुम्हाला आता फाइटम फाइट दाखवतो चला बाबा आपण जाऊन बघूया पाहिले का ते दोघे लावून देऊ का त्यांची लोठा लोठी आय ऑर्डर ते दोघे मोरा मोरी करतील फबेन 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 फब अबे साले तेरे को दिखता नहीं क्या ना मेरे को धक्का मारता है दिखता नहीं क्या ये दादा को अरे आओ ना अरे डरता क्या अरे ना दिखता हूँ ना फट आई মারামারি বন্ধ করছি হবেন 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 মারামারি বন্ধ মিলাও হাত দোস্ত কমান নাই দেখ তুমি যাও পাপলিয়া রোস্টেনি अच्छा फिर मिलेंगे हाय बाय आर वेरी टूपी कमाल आहे प्रोफेसर साहेब तुमची अहो केवढी अद्भुत शक्ती आहे तुमच्याजवळ वाह 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 अबे अबे अरे क्या ना अच्छा अनेक चीज आहेत आपल्या जवळ मामा मोशा आपण हातच काय पण एखाद्याचा चेहरा बघून सुद्धा भविष्य सांगतो मग आमच्या या भाचीचं भविष्य सांगून टाका ना बिंदू बिंदू तुझा हात दाखव याला सांगा हिचं लग्न केव्हा होणार हे काय मामा केव्हा तेव्हा माझ्या लग्नाचा विषय काढता मी नाही हात दाखवणार बेंदो गोडे नाव ए यांच्या वडील कोर्टात आहे अरे बरोबर ते सातारला सिव्हिल जज आहेत पदवीधर आहे वडील नाही अरे पदवीधर म्हणजे काय अंदाज तर बीए झाली ती चला हे तरी बरोबर निघालं आत बघो तुमचा नाय बेंदो दाखव दाखव तुझा हात दाखव आत बघो उजवा नाय डावा असू दे दोन्ही हात असू दे मौसूत हात असे पण लग्नाचं सांगताय ना लॉगिन योंदाच असे चांगला नवरा मोळशे अरे वा घरंदाज देख ना पण चांगल्या घराण्यातला व्यवसाय काय असेल इंजिनियर डॉक्टर असा व्यवसाय चॉय चॉय हा चहा आला घ्या ना घ्या घ्या तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय अरे 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 असेल असेल पाहिला असेल धंदाच आमच्या तो आजीत उद्या तिथत उद्या तिथत उद्या कुठं बरंय नॉमस्ते नाही पण मी काय म्हणतो प्रोफेसर साहेब तुम्ही आणखी थोडे दिवस इथं का राहत नाही म्हणजे गावातल्या लोकांना तुमचा फार उपयोग होईल जागा 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 ना दोन तीन खोल्यांच्या जागा भागत नाही प्रशस्त जागा अरे मग बिंदूच्या बंगल्यात तुम्ही येऊन का राहत नाही मोठा प्रशस्त बंगला आहे गावापासून दूर चतुश्रृंगी जवळ अगदी शांत ठिकाण आहे बघा बेंदूचा बंगला अहो बिंदूचा म्हणजे काय तिच्या वडिलांचा माझे मेवणे सातारला असतात ना ते आता नुकताच बंगला बांधलाय त्यानं रिटायर झाल्यावर इथं राहायला येणार आहेत ते चाव्या माझ्या जवळच आहेत म्हणाल तेव्हा देतो तुम्हाला कळवीन कळवीन तुम्हाला नक्कीच कळवीन नमस्ते आमार सोनार बांगलादेश कुठे बर पाहिलंय ना आलं
लक्षात आलं हो बाबू मोशाय राया एकूण या बिंदून तुझ्यावर मोहिनी मंत्राचा प्रयोग केलेला दिसतो माय ऑर्डर खमेन खमेन भुरभुत राया ही बिंदू तुझ्या प्रेमात नक्की पडणार माझी आयडिया माझ्यावरच करतो पण काय रे राया त्या मामाची ही फसवणूक झाली असं नाही का तुला वाटत काय बापू ही सगळी श्रीमंती दुखणी आहेत आणि या श्रीमंती दुखण्यावर मानसोपचार हे एकमेव शास्त्र आहे दुबळ्या मनावर त्याचा चटकन परिणाम होतो आता मी काय केलं तिकडे जाऊन काही केलेलं नाहीये पण विश्वास असला ना त्यांचा हो ना मग आता ते खरोखरच बरे होतील याच रे काय होत नसतं त्यांना होतील बुवा चल लवकर हो चला की आईला तोंड कुठे गेलं रे माझं काय कल्पना नाही भाऊ पदरा नौका चौकाच तोंड पुसून गेली माझं बकुळा साताकडे म्हणतात साहेब तुम्हाला ठाव नाही वाटत मला कसं माहित असणार हल्ली इच्छा नाच गाण्यावर पब्लिक लय मरते बघा लय पायका मिळवला ही ना गाण्यावर राया जायचं करायच्या बारीला तेवढीच करमणूक जाऊया तुझ्या आईला नाहीतरी आपल्याला कुठेतरी टाइम घालवायचा आहे किंवा पैसेही पुष्कळ आहेत आपल्याला Thank you.
रोज शंभरा शंभरा नोटा उधरा पैसा होता तो गोंजारला पूरा धुतला दिला अकलून उठ उठ ही पैसे वाले जी दुनिया है साहेब पैसे वाले जी हे भी अहो हिन साफ के तवापासन टाक फिर लई जना धुतल हिन हिला साफ करना को भेटा पाजे बगा राजा काय त्या बिंदूच्या बंगल्याचं काय करायचं हे तू विचारत होतास ना हो सुचते तुला काय एक काम करायचं काय उद्या तू या बकुळेकडे जा बकुळेकडे नको रे बाबा माझं जुलालं म्हणजे मी काय सांगतो तेवढं ऐकून घे बरोबर सांग जाताना तिच्याकडे गुंची शालू घेऊन जा हजार दोन हजाराचा आणि तिला म्हणाव आमचे मालक श्रीमंत भाऊ साहेब जागीरदार यांनी हा शालू आपल्याला भेट म्हणून पाठवलेला आहे अहो बसून बोला की नाही म्हणजे आपली खासगी बैठक व्हावी अशी त्यांची फार इच्छा आहे आपली काय विदागी असेल ती कोण हे भाऊसाहेब जागीरदार अहो मराठवाड्यातले फार मोठे जागीरदार शिवाय पिढी जात श्रीमंत पैसा म्हणजे काही विचारू नका अगदी भरपूर शिवाय गाण्या बजावण्याचे शौकीन एकदा खुश झाल्यावर मग काय विचारता कराच एकदा बैठक इथे आल्यात हो हवा पालन अहो मुलीचं लग्न जमवण्यासाठी मुद्दाम येऊन राहिलेत असं वय स्वतंत्र बंगलाच आहे कुठे शिक म्हणतात अहो न्यायला पोचवायला गाडीच पाठवून कशाला तुम्ही काळजी करू नका अहो फार उंची आहे मग उद्या रात्री ठरलं ठीक येऊ नमस्कार नमस्कार काय रे वर्ष मजला बांधायचं आहे नवा अजून आता काम कम्प्लीट झालंच म्हणून समज बर मला असं सांगा कोण येणार म्हणाल असा तुम्ही मी आलोय मालक मागावून येणार आहेत आमचे मालक म्हणजे पेडगावचे श्रीमंत भाऊसाहेब फडणीस इनामदार आहेत अहो वर्षाचं 1 कोटीच नुसतं उत्पन्नच आहे अरे बापरे काय विमान स्वतःच्या मालकीच आहे त्याच विमानातून येणार आहेत बर बर अगदी राजासारखा थाट आहे म्हणे चोख बंदोबस्त ठेवायचा अहो बघा तरी कसा ठेवतो ते खूप झाले तर हे सुद्धा मिळेल थोड थोडक नाही अगदी भरपूर असे सामान त्या कोपऱ्यावरच्या खोलीत ठेवायचं पप्पा बंगला तसा लहान वाटतो नाही प्रोफेसर रॉय आले नाहीत अजून मामा साहेबांचा निरोप होता कुणी बंगाली बाबू येणार आहे म्हणून बंगाली बाबू होपलेस प्रोफेसर रॉय फ्रॉम कलकत्ता 2-3 दिवसात येतो म्हणून तार आली आहे त्यांची 2-3 दिवस ठीक आहे आणि नाही आले तर आम्ही ताई साहेबांचा वाढदिवस उद्याच साजरा करून मुंबईला जाऊ पप्पा जशी आपली मर्जी सरकार
ताई साहेब आपली रूम तिकडे आहे. पप्पा आणि सरकार आपली रूम तिकडे आहे. पाहिलंस ना केवढी मोठी माणसं आहेत. उद्या आमच्या या ताई साहेबांचा बर्थडे आहे. म्हणजे बर्थडे म्हणजे वाढदिवस. बर बर त्या एका वर्षानं वाढल्या म्हणून उद्या तो दिवस साजरा करणार. हे मिठाई काय, गाणं काय, नाच काय, तू बघत अगदी सगळं हे चालत ना. सगळा बंदोबस्त करतो. हो एवढी एवढी घ्यायची अगदी गुपचूप. तू आणि मी कोणाला सांगायचं नाही. या 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 कलावंत येती घरा तोची दिवाळी दसरा. आपण पलीकडल्या दालनात विश्रांती घ्या. त्यानंतर आपण बैठकीला प्रारंभ करू. तोपर्यंत पप्पा. कोण आहे पप्पा? हा मी यांना आत घेऊन जाते ना. ठीक आहे या ना. पसा ना. छान आहे. कशाला कशाला. आमच्याकडे पद्धतच आहे. असं आहे. दिवाणजी जीत आहे सर. फराळाची ताट पाठवा. अहो कशाला. आता आणतो. भाऊसाहेब जहागीरदार म्हणजे माझे वडील. असं वय. आमच्या आईसाहेब वारल्यापासून भाऊसाहेबांची करमणूक म्हणजे फक्त गाणंच. घ्या ना मिठाई. घ्या. नाही आता नग. घ्या. हो कशाला. बर गाणं झाल्यावर मग. होय आवाज बसल. काय बघताय सर ताई साहेब? काही नाही. जरा पदर घेता का डोक्यावरून? पदर थांबा मी देते. काय बाई चमत्कार. अगदी हुबेहूब. कसला चमत्कार? काय काय झालं? अगदी थेट असा चेहरा. म्हणजे आमच्या आई साहेब हुबेहूब अशाच घेऊन दिसत होत्या. उगी 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 उगी. आज तुम्हाला पाहिल्या बरोबर भाऊसाहेबांना आई साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. गप गप रडायचं नाही. उगे उगे गप. आता रडायचं नाही येड्यासारखं. शाण माझं बा गप असं. पुरे. हा आता आठवण काढायची नाही अशी. घ्या ना थोड केशरी दूध. घ्या नग. घ्या हो. अहो खरंच नग. अहो केशरी आहे. वय पर घ्या ना. घ्या. बाई गाणार ते ऐकणार तुम्ही का फेटाळायला लागलाय? अग नाच गाणं हा माणसानं कसं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. कपडा बिपडा ती बाई जर तुमच्याच घरात पडणार आहे की नाही. अगं आता येळ काय सांगून येते. होय आपण आपलं तयारीच असावं. आपण आपलं तयारीच असावं. सहा महिने दुखणं येत आहे. माणसाला
बकुळा ताई किती सुंदर गाणं म्हटलं तो तुम्ही पर महाराजाचं उठून का गेलो नक्की त्यांना आईसाहेबांची आठवण आली असणार मगाशी नाही का मी तुम्हाला सांगितलं पर इतका तारखेपणा ताई साहेब कस काय वाटलं गाणं आवडलं पप्पा किती गोड गळाय यांचा काहीतरी काय झालं नाही काही नाही आता की नाही मला झोप आली तुम्ही बस बोलत हा चेहरा हाच बांधा अगदी हुबेहूब काय झालं कस सांगू तुम्हाला बकुळा बाई महाराज माझ्या लाडक्या पत्नीची मला आठवण झाली महाराज अरे रे गेली बिचारी लक्ष्मी माझी लक्ष्मी तिच्या आठवणीने सुद्धा मी वेडा होतो खरंच काही म्हणालात तुम्ही बकुळाबाई बकुळाबाई नाही नसत बकुळा म्हणा पिया घ्या हो नारायणा लक्ष्मी बकुळा मी सिहाय असं समजा मी काही तुमच्या म्हणण्यावर आहे वय तुला एकटीला भेटायची इच्छा आहे मग नाही कधी म्हटले पण इथं कस शक्य इथं ताई साहेब चार माणसं मग माझ्या घरी तिथं दुसरं कुणीही असणार नाही मग तर झालं ठीक आहे मग उद्या रात्री एकदम फिक्स काय सांगतेस काय पेडगावचे जहागीरदार होय नाच गाणी आमच्या बंगल्यावर लबाड नाही बोलत मी या डोळ्याने पाहिले सगळं अजून आहेत ती माणसं त्या बंगल्यावर पण मामाने त्या बंगल्यात जागा प्रोफेसर रॉय ना दिलीये 8-10 दिवस राहायला म्हणून होय प्रोफेसर रॉय कुठे आहेत आणि हे कोण आगंतुक शिरलेत आता मला व काय ठाव माहेरी जाते म्हणून सांगितल्या घरात आणि आधी आली इथं मी राजा ए राजा काय ए माळी बुवा पक्क बंदोबस्त केलाय अगदी पुरा जाम मग बर हे गुंगीचं औषध 5 मिनिटात गुंगीच येईल ना मरणार बिरणार नाही ना मग काय खायला नाहीतर तू देशील एक औषध अरे आता कोण आला दार उघड कोणी बघ आलो आता कोण आता कोण काय करायचं बघायला गेला तो यायला सला उघड कोण आला आणखीन काय वा आपण म्हणजे तुम्ही कोण आपण कोण पाहिजे तुम्ही कोण मी तुम्हाला प्रोफेसर रॉय इथे येणार होते कुठे प्रोफेसर रॉय रॉय प्रोफेसर रॉय आहेत ना प्रोफेसर रॉय आहेत रॉय आहेत तुम्ही बसा आहेत ना प्रोफेसर रॉय म्हणजे माफ करा मला चुकीचं कळलं असावं कुणीतरी पेडगावचे जहागीरदार नाच गाणं आयशी आमार मित्र आयशी मित्र
त्यांची पोरगी काय अप्रतिम गान 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 गाते गान गाते असं तिचा आवाज बसला एकाएकी अरे 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 कुणीतरी पानामधून शेंदूर खायला शेंदूर मारुची हा खायला घातला ते माझ्याकडे घेऊन आला डोंट यू वरी मी मी कशाला अशा मी म्हटला तेला होय मोहिनी विद्या माया जालम अबेन फोबेन कबेन टोबेन फोबेन कबेन फोबेन फा मी म्हटला माय ऑर्डर तू छान गाशील आणि ते गायला सुद्धा लागला रेडिओ स्टेशन वर गायला गेले सुद्धा कुठे ये गायला हुंदे त्रिवेंद्र असं बोशन बोशन नको असं जॉय वगैरे पिशा नको असं दे नको माफ करा हा म्हणजे तशी मी सहजच आले होते बर येऊ मी येतो आया बर ते बकुळे मी निकाल होतो तोपर्यंत तुम्ही सांभाळा राया फार बनेल जात आहे छोड यार तू काय मला सांगतोस अशा खूप पाहिल्या तू काय काळजी करू नकोस काय करता माझा जागीर जरा तड्रेस घेऊन या इकडे टोपी तू काय घालून करतोय चला चला कामाला चला इला उगाच उगाच कुठून आहे हात कुठवर पा या ना या ना जागीरदार साहेब या आवाळू इतका वेळ मी तुमचीच वाट बघत होते बसा घरात कुणीच नाही तुम्ही आणि मी दोघच खरच बकुळे काय पेडगावला येशील आमच्या राणी सारखी ठेवतो तुला तुमच्या इच्छेवर आहे वय मी पान हे काय गडे मी देते ना करून बकुळे अगं तुझ्या हातचा विडा आता रोजचाच खायचा पण आज मी विडा तयार कर काही फराळाच देऊ का नाही म्हटलं दूध तरी आणू का आमची प्रकृती बरी नाही शिवाय पोटभर जेवलोय आम्ही थोडं पाणी मिळेल का आम्हाला हो हो जरूर आत्ता घेऊन येते सांगतो तुला बरोबर पाणी पाणी नाक मी देणार पिडा घ्या हो नारायणा नाही बकुळे आज आपली पहिली भेट आणि या गोष्टीची आठवण म्हणून मी तयार केलेला हा विडा घे घे असं नाही मग तुमच्या हातानं चला ना चला ना उठा ना या Ha 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 ha.
या ना बस हे काय कुठे काय ये बकुड़ा अजून 8-10 तास तरी तू काही शुद्धीवर येत नाहीस आणि जेव्हा शुद्धीवर येशील तेव्हा तुझे डोळे चांगलेच उघडलेले असतील. आजपर्यंत बऱ्याच लोकांना लुबाडलंस पण तुला लुबाडणारा अजून कोणी भेटला नव्हता. पण ठकास महाठक नेहमी भेटत असतो हे लक्षात ठेव. वाईट मार्गाने लुबाडलेले हे पैसे मी सत्कार्यासाठी वापरणार आहे. कुठे चाललात पळून? आता मी तुला सोडणार नाही. सगळं लिहून घेतलंय ना? हो बाई, या पंचाने महाराजी सही करा. हा बाई, आता बघा तो बंगला पुण्यातील कुठल्या भागात आहे काही ठाव ठिकाणा? मग आम्ही काय रडणार इथं? हे बघा आमचा नाईलाज आहे. चांगलं तिघ चौघा भामट होत ते. तिघ चौघा नक्की? अगदी फिक्स. ही साधी चोरी नाही, सोनेरी टोळी दिसते. ए ऐका रे, आपल्या राय क्लबची आजवरची झालेली कमाई आपले आश्रय दाते पहिला कोण डावे का? भैया आणि एक बुडकी खुर्ची. दिवाणी 440 रुपये. बाल ब्रह्मचारी पेटी कॅश सगळ्यात जास्त आहे 23,790. प्रोफेसर रॉय यांची फी 1001. बेडगावचे जहागीरदार हस्ते बकुळा 20,590. कळा बाजार वाले शेठ जी 580. एकूण आकडा झालाय 46,401. वाह, एवढी कमाई. खर्च वाद 10,000 रुपये अनाथ हिंदू महिलाश्रम देणगी. खरे 5,000 सेवा सदन देणगी.
5000 अनाथ बालकाश्रम देणगी हे 20000 गेले काय राहिलं का बोमला तिच्या आयला हे बघ राजा बकुळेच्या पापाचा पैसा आपल्याला नाही पाहिजे अरे पण उगा चोर भामटे ठरू आपण अगदी खरंय उद्या मुलीच्या बापाला धंदा काय सांगायचा आपण भामटेगिरी छट मुलीच्या बापाला काय अरे चोरा तरी म्हटलं बाळाचा एवढा आग्रह का चाललाय पप्पडगावला चालला पप्पडगावला चला राम खोर कोणाचे राया इनामदार माझे तुझं कोणाचं रे कोण बघतो ना दादासाहेबांचं पत्र दादासाहेब याचे चोरले बंधू त्यांना दादासाहेब म्हणतात यांना सुद्धा घरी बाळासाहेब म्हणतात वा बाळासाहेब तातडीने कोल्हापूरला बोलवलंय काय काम आहे कळत नाही चार दिवसात जाऊन येईन म्हणतो अरे पण या गजाच्या पापडगावचं काय तुम्ही असं करा तुम्ही सगळेजण पुढे जा मी नंतर जमलं तर तुम्हाला येऊन भेटेन तुमच्यापासून काहीतरी लपवते शांती छे ग काहीतरीच अगं मग तुझं तोंड असं उतरलेलं का काही होतंय का तुला मनवराशी नक्कीच भांडण बिंडण झालं असेल अगं खरंच काही नाही हे बघ आता मी कोल्हापूरला जायच्या गडबडीत आहे म्हणून पण आल्यावर बिंदू आठोप लवकर गाडी चुकेल अशा ना हो निघायचं बरे हे बघ पण बिंदू मोहीम फत्ते झाली पाहिजे ना काय वाटतं सगळी चल 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 लवकर गाडी जाईल चल लवकर हे बघ मी जरा पेपर्स घेऊन येतो तू बसा जरा आलोच मी आत्ता चालू सामान ठेव तुम्ही हो मी इन्स्पेक्टर रायकर होय ना इन्स्पेक्टर रायकर CID हळू बोला सारा आजूबाजूला गुन्हेगार असतात कुणाला कळता कामा नाही हो खरंच कुठं निघालात मी कोल्हापूरला निघालो आमचं घर आहे तिकडे आम्ही पण तिथेच निघालो अच्छा हो कित्येक वर्षांनी चाललोय कोल्हापूर त्यावेळी अंबाबाई अगदी लहान होती अंबाबाई हो देवळातली नाही हो माझी बही हिची आई अच्छा यांच्या आईचं नाव अंबाबाई आहे त्यानंतर आज चाललोय काय पत्ताय बरं बघा दादासाहेब इनामदार घरकुल ताराबाई पाय दादासाहेब इनामदार फार मोठी पार्टी आहे अच्छा त्यांचा एक धाकटा भाऊ आहे बाळासाहेब इनामदार अच्छा हो आमच्या बिंदूला त्यांना दाखवायला म्हणून घेऊन चाललो अगं काय झालं सांगितलं तर आपल्याला माहित असतील असते कोण बाळासाहेब ना माहिती आहे ना माहिती बाळासाहेब आमच्या जवळच राहतात ना मी आणि बाळासाहेब म्हणजे एकदम लंगोटी मित्र अरे वा एक फार छान झालं आम्हाला तेवढं घर दाखवा म्हणजे झालं जरूर जरूर दाखवा त्यांना कशाला त्रास मामा त्रास असला आलाय त्यात वाटेवरच तर घर आहे मग झालं तर ना आलोच ते तुमचे मित्र आहेत म्हणता कोण ते बाळासाहेब म्हणजे आमच्या शेजारी राहतात ते हो हो म्हणजे तुम्हाला ज्यांना दाखवायला येतात ते हो कसे स्वभाव ना वा म्हणजे तसा एकदम चांगला आहे म्हणजे एकदम आनंदी प्राणी आहे आता जरा थोडा विक्षिप्त आणि लहरी आहे नाही पण तेवढं चालायचं बाकी छान आहे एकदम छान आहे आणखी काय नाही म्हणजे तसं काही विशेष नाही पण आता श्रीमंताचा मुलगा म्हणजे तेवढा असायचं नाही का पण काय आहे म्हणजे हे दारू पिता दारू म्हणजे रोज नाही काय पीत पण समजा कधी रेसला गेलेस आणि रेस मध्ये हरलेस तर मग लागतेस ना माणसाला म्हणजे रेसला सुद्धा जातात रेसला जातात पण वारंवार नाही जात वारंवार नाही जात पण समजा कधी गाणं बजावणं ऐकण्यासाठी नायकिनीच्या माडीवर समजा गेलेस तर मग होतच ना मग तसं म्हणजे गाणं बजावणं तर सुद्धा नाद आहे आता सट्टा मटका रेस गाणं बजावणं ही हल्लीच्या तरुणांची फॅशनच झाली नाही का हा आता हा जरासा उघड्या आहे पण प्रपंच पाठी मागे लागला म्हणजे सगळं कमी होईल नाही काय झालं काही नाही मग अशा विचारात का पडलात मी विचार करत होते माझ्यावर आता कर्तव्याची जास्त भर पडणार असं दिसत
त्यांची ही व्यसन सोडवायचा मला प्रयत्न करावा लागेल. पण त्यात तुम्हाला यश येईलच तुम्हाला वाटतंय? आपलं सांसारिक आयुष्य सुखाच जाऊ म्हणून मला माझं हे कर्तव्य केलंच पाहिजे आणि मी ते करणार. चुकली वाटत मामा. संडासात गेलो होतो बरं झालं, गाडी सुटायच्या आत बाहेर आलो, नाहीतर गाडी सुकली असती. प्लॅटफॉर्मवर गेला होतात? नाही, इथं आतच गेलो होतो. मामा नाही म्हणजे तसं आमचं गाव मोठं आहे पण अजून ग्रामपंचायतच आहे आणि इथून गावाचं वाटोळं सुरू होत. अरे अरे लागले की रे, ग्रामपंचायतीचा रस्ता आहे ना, चालायचं. चल तू घाबरू नको. काय विठू काका, पाहुणे कुठल्या गावचे? म्हणजे गजाला ओळखले नाहीस का तू? अरे गुलामा किती छान दिसतो. अरे हा गजा नव्हे, हा गजा. तरी मला वाटलं हा कसा असेल. बरं एक रुपया सुट्टा आहे का? रुपया दे बाबा, दे दे घ्या. अरे गारवा, एक म्हणजे एकच दिला. एकच होता, मिळत नाही. चला चला चला, गावात एक एक नग भरले. तर मान कापे. आधी हे पेशंटचा खिसा कापतात, मग मान कापतात. अहो सगळे बेकायदेचे धंदे. अहो एक महिन्यापूर्वी राधाबाई नावाच्या विधवेला मूल झालं. ते चार दिवसांत मेलं. ते रीतसर पुरण्यात आलं पण पुन्हा बालहत्या म्हणून पोस्टमॉर्टम करून त्यात पैसे खाल्ले लेकांनी. मान कापे का? चला. नमस्कार. हा माझा पुतण्या, कुठे आहेस रे? नमस्ते. आपल्या मित्रांना घेऊन आपल्याच गावात हवा खायला आलाय. जिल्हा परिषद इलेक्शन आले तेवढी ना बेटा, चला. हा गावचा कळस, सरपंच नाना साहेब उचले. उचले एकदम चालू माणूस. अहो त्या गावातल्या विधवा राधाबाईवर या छिंच्याचा डोळा. उचले काय काय देवपणा सावकार. हॅलो येऊ ना इटू काका. बरी असती पण एवढ्या गडबड्यांनी निघालात. अरे बाबा वसुली करा करा चल रे. अरे मांजरा सारखं अडवं येत आहे आणि महा हरामखोर जात आहे. हो फाल्गुन शिमगा होळी एका महिन्याच्या ऐवजी 3 महिन्याचं व्याज घेतो आहे. हो अरे अनेकांच्या जमिनी त्यानं घशात घातलेत. हो याला माहिती आहे ना. चला चला, याच कर्ज काढलं म्हणजे तो मेलाच म्हणून समजा. त्या सटवा कातकरीची जमीन त्यानं अशीच लाटली आणि त्या धक्क्यानं तो जागच्या जागी मेला. अरे 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 अरे, अर्थात पंचनामा करायची वेळ आली. सरपंचाच्या खिशात 5,000 रुपये पडले. बिचाऱ्या सटव्या कातकऱ्याची बायका मुलं उघडी पडली. हो उघडी पडली, त्यांची दात कोण घेणार? असं कसं म्हणता बेटू काका? अहो गरिबांचा वाली परमेश्वर आहेत. हा सरपंच नानासाहेब उचल्यांचा उजवा हात लक्षा. अहो यानंच त्या सटव्या कातकऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला. ना दाद ना फिर्याद. अहो यांच्या विरुद्ध जायची कुणाची टापच नाही. अहो मी काय म्हणते? काही म्हणू नका, लवकर अटपा ती मंडळी आता येतील एवढ्यात. अग भाई भाऊजी पण येणार ना? पत्र तर पाठवलंय तातडी नाहीये म्हणून, त्याला मुद्दामच कल्पना दिलेली नाही. अहो लग्नाचं म्हटल्यावर यायचं देखील नाही एखाद्या वेळेस. अहो पण मी काय म्हणते? काही म्हणू नका. अहो पण भाऊजी एवढ्यात लग्नच करणार नाही असं म्हणतायत म्हणून मी काय म्हणते? काही म्हणू नका. अहो हल्लीच्या पोरांचं हेच कळत नाही मला. अहो पण आधी म्हणायचं नोकरीच्या जमल्याशिवाय लग्न नाही, मग म्हणायचं सेटल हो द्या जरा, मग म्हणायचं. म्हणूनच मी काय म्हणते? काही म्हणू नका, सेटल हो. हिपर्यंत सगळं फेटल होत, चांगल्या मुली काय राहतात तोपर्यंत रिकाम्या. सातारला जाऊन मुलगी पाहिली आहे ना आपण? हो ना. कशी सोन्यासारखी मुलगी, तर माणसं चांगली. अशी मुलगी पुन्हा मिळायची नाही, समजलं? अग बाई अहो पाहुणे आले वाटत. सदू अरे सामान घे पाहुण्यांचं, चला.
या 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 नमस्कार अग भाई पाहुणे पण आले हैं चला चला गाडी मध्ये ओळख झाली एकाच ट्रेन आलो ना आम्ही म्हटलं तुमच्या घराबरोबर आमचा चांगला घर उभा आहे हो सोडतो तुम्हाला घरापर्यंत बाकी हे मात्र छान झालं थँक्स सर आता तुम्ही जायला हरकत नाही म्हणजे आता आलोच आहे तर चहा पिऊनच जाईन म्हणतो मी काय वेणी घर उभा आहे ना आमचा घर उभा आहे मी तर म्हणते जेवण करूनच जा तुम्ही भाऊजी भाऊजी घर उभा आहे घर उभा नाही तर काय मी आणि बाळासाहेब जुने मित्र होत ना मी लंगोटी मित्र त्यामुळे वहिनी मलाही भाऊजीच म्हणतात चला ना चला हात पाय धुवून घ्या तेवढंच फ्रेश वाटेल चला तोपर्यंत मी चहाची तयारी चला भाऊजी हा काय प्रकार आहे मी बाळासाहेब आहे आता बोलायचं नाही बाळासाहेब दुपारी येणार आहेत म्हणून सांगायचं बाळासाहेब दुपारी येणार आहेत दुपारच्या गाडीने येणार आहेत त्यांनीच मला सांगायला सांगितलं ना हे मी वर गेलो तर चालेल ना म्हणजे वर वहिनी मी करते ना पोळ्या तुम्ही जांग होईल काही नको ह नाहीतर आली भेटीला आणि धरली भेटीला असं व्हायचं हे बघ तूच विश्रांती घे मी करते पोळ्या अहो मला सवय आहे पोळ्या करायची वा पाहुणा असावा तर असा ह आमच्या भाऊजीना की नाही असा मोकळेपणा फार आवडतो एक विचारू का बहिणी काय बाळासाहेब ह तुमचे भाऊजी जरा विक्षिप्त आहेत का विक्षिप्त व्यसनी ह कुणी सांगितलं तुला नाहीत ना ते बरोबर आले आहेत ना त्यांनी अग त्यांचं काय मनावर घेतेस तू प्रत्यक्ष पाहून मगच माणसानं मत बनवावं वाटलंच मला माझं नाही चांगलं मत झालं त्यांच्याबद्दल मी तर म्हणायचं आणि खुशाल निंदा करायची ती ही पाठी मागून वहिनी वहिनी करपली पोळी म्हणून परतली काय पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे तहान लागली आहे फार पाणी अरे वा खरच पाणी आहे की पाणी फारच गरम झालं बरं आहे निघतो आम्ही असाच दयालो बसू द्यावा आमच्यावर काय खरे बाळासाहेब यायच्या अगोदर गेलं पाहिजे ना आम्हाला हो नाहीतर उगाच भलताच गोंधळ होईल काही गोंधळ व्हायचा नाही का 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 आपलं माणूस पाहिलं नसलं तरी ओळखता येत असं होय अरे वा नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा रागाने तव तनुही अरे बापरे अगं आवरलं की नाही तुझं बाळासाहेब आलेत म्हणे मगाशीच वरच आहे हो झालंच की त्यांनी तुला वर बोलावलंय कशाला चहा घ्यायला म्हणजे मला पाहायला आता त्यासाठी आलो ना आपण इथं मग आणि हो त्यांना तुझ्याशी एकटीशीच काहीतरी बोलायचंय म्हणे एकटीशी अगं चल आटोप लवकर आपल्याला उशीर होतोय चल चल तिशी काय बोलायचं बसा खाली चहा ठेवा तिथं Thank you.
चहा ठेवा तिथं खाली. तुम्ही पण या. काही विचारायचं होतं ना तुम्हाला? कोणाला? तुम्हाला. हा हा मग विचारा. तुमचं नाव? बिंदू. बिंदू? सिंधू नाही, बिंदू. इंदू. ओ गॉड, ऐकायला काही कमी येतंय की काय? कोणाच ठाऊ. शिक्षण? भरपूर, पोट भर. जेवण नाही विचारलं, शिक्षण. तेच ते. तुम्हाला गाणं बी नाचता येतं काय? नाही. तुम्हाला नाच बीत गाता येतो काय? नाही. बार बार तुम्हाला पेटी बिटी वाजवता येते काय? हो. आणि तुम्हाला तबला वाजवता येतो का? चांगलाच वाजवता येतो. तुम्ही? माफ करा तुमची थोडी फसवणूक केल्याबद्दल. ऐकलं होतं ते खरं म्हणायचं. काय ऐकलं होतं? विक्षिप्त लहरी. अजून किती झुरणे साजणे सावकार, सरपंच आणि डॉक्टर या तीन गावाला लागलेल्या घुशी आहेत. घुशी हो. या हलकटांचा बंदोबस्त कोण करणार? बंदोबस्त राजा? इन्स्पेक्टर रायकर करतील की याचा बंदोबस्त? आईला पाप्या, ग्रेट यार, मानतो तुला. शिंच्या हात काय मिळवत आहे हा इन्स्पेक्टर रायकर कोण ते मला सांगा. काका, हे मी तुम्हाला सगळं सांगतो. पण काका, या कामी आम्हाला तुमची मदत पाहिजे. हो, माझी मदत दिली घेतली. बस पाप्या, आजच्या आज रायाला पत्र लिहून कळवतो. हो, सोबत राजा पण येईलच. हो, राजा आलाच पाहिजे. हा राजा कोण आणखी? पीए. पीए म्हणजे तू काय पिऊन येणार का रे? नाही हो. मग इन्स्पेक्टर रायकरांचा प्रायव्हेट सेक्रेटरी असिस्टंट. म्हणजे मोठा हुद्देदार म्हणून. मग हरकत नाही काम फत्ते फत्ते. अहो मामा विचारतात आज सगळ्यांनी पन्हाळ्याला जायचं का? हे काय जायची तयारी? पन्हाळा, उन्हाळा, हनीमून त्यावेळेला. सारखी कशी थट्टा सुचते हो तुम्हाला? कुठं निघाला? मला अत्यंत महत्वाचं काम आहे, मी तुला नंतर सांगेन. अरे बाळासाहेब, अरे हिच्या वडिलांचं पत्र आलंय. साखरपुडा केव्हा करायचा, लग्नाचा मुहूर्त. आणि हे काय, तू निघालास? आणि लग्नाचं? आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग या रायबाचं. अरे पण चकमक 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 हजार डोला, चकमक 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 हजार डोला. चकमक 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 हजार डोळा, चकमक 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 हजार डोळा. Thank you.
तिरसल जमल सार आल मदनाच वार जवानी थाली स्वार बाई इश्काची तलवार अहो जवानी थाली स्वार बाई इश्काची तलवार टकमक 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 हजार डोला टकमक 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 हजार डोला सर्व नाश झाला म्हणून समजा फार जरुरीचं काम आहे अहो तुमच्यावर फार मोठं संकट आलंय तुझा मंजूळ माझं संकट कुणाची माय व्हॅली आहे कुणाला आपला जीव नको ठरला बोला ठोका का आमचा तो पुतण्या गजा आहे ना त्याचे दोन मित्र गावात आले आज आणखीन दोघं गावात आले ते त्या विधवा राधाबाईच्या मुलाच्या खटल्याविषयी काहीतरी आपसात बोलत होते मला संशय म्हणून ते झोपल्यानंतर त्या सर्वांचे खिसे तपासले तर त्यामध्ये हा लखोटा सापडला काहीतरी सरकारी आहे वाटत इंग्रजी मला येत नाही म्हटले नाना साहेबांना वाचू दे माझ्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला मुद्दाम दिल्लीहून इथं आला आता कसे हो करायचे तुमची प्रकरणे पुष्कळ शिवाय सगळे गावकरी तुमच्या विरुद्ध ते तुमच्या विरुद्ध सांगतील म्हणजे 5-6 वर्ष सरकारी कोठडी नक्की तू काका
तुम्ही आमचे जानी दोस्त आहात, काही करा, या इन्स्पेक्टरला वॉइस करून घेतलं पाहिजे. पण मी म्हणतो एवढे तुम्ही घाबरता का? तुमचा अधिकार केवढा मोठा, याच्यापेक्षा मोठमोठाली प्रकरण तुम्ही पचवलीयत. मी म्हणतो काहीतरी लफड करून त्या सिंच्या इन्स्पेक्टरला अडकवून टाका. काय बोलता विठू काका, असं काही केलं तर आमची 10 वर्ष रवानगी होईल. अहो तो CID इन्स्पेक्टर, त्याच्या पुढे आमची कुठली सत्ता अधिकार चालतो? काहीतरी युक्ती काढली पाहिजे, नाहीतर एवढं सगळं कमावलंय गमवायची वेळ आली. कमावलेले गमावले त्यात विशेष काही नाही, अपपाचा माल गपापा म्हणून स्वस्त बसता येईल. पण त्यांनी जर वर रिपोर्ट केला तर 10 वर्ष यात्रा भोगावी लागेल, त्याच काय? तू काका पहिल्यांदा एक काम काय, हे त्याच्या खिशात पुन्हा एकदा व्यवस्थित जाऊ. अगदी व्यवस्थित ठेवतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा आहे मी, नसतला चंडाले पाठीमाग. एक करा, हा माणूस काय काय करतो मला रोजच्या रोज कळवत चला. अगदी काळजी करू नका, अगदी बिनचूक कळवतो तुम्हाला. लक्ष, ए लक्ष, विठू काकांच्या घरावर पाळत ठेवायची, हे जो माणूस दाखवतील त्याच्यावर पाळत ठेवायची. तो काय करतो, कुठे जातो मला रोजच्या रोज सांगत चला. जी मालक. चला चला निघतो. डायरेक्ट कर्नाटकावरून पार्सल आणले. मग हसतोस काय, त्या सावकाराकडे गेल्यानंतर काय करायचं नीट कळलं नाही तुला? ते समजा बरोबर करतो स्वामी, तू काही दिलं नाही, मी काही घेतलं नाही, तू काळजी करू नको बरं का स्वामी? स्वामी बिमी नंतर, सांगितल्याप्रमाणे बरोबर कर, नाही सगळं सोळायची पाळी येईल आपल्याला. थांब, लुंगी घट्ट करतो. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घे जरा. बापू तू आणि विठू काका, तुम्ही दोघ जण याच्यावर जा. हो, काही गडबड होता कामा नाही. आलं लक्षात, डॉक्टर मान कापे काय, मानच कापून टाकतो साल्याची. गजा तू माझ्यावर चल. शुभ कार्याला जातोय, टोपी घालून जा. टोपी? विठू काका, ओढू नका ओढू नका, मरायला अजून अवकाश आहे, इंजेक्शन द्यायचं आहे. थोड सोसा थोड सोसा सोसा. नमस्कार डॉक्टर साहेब. ओळखलं का मला? अहो मी गजा प्रधान, विठू काकांचा पुतण्या मी. हो हो गजा भाऊ. हा 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 हा, या 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 या. बैठो खाली. दांडा खुर्चीचा. हे कोण? डॉक्टर साहेब, हे माझे मित्र बाळासाहेब रायकर. रायकर मेडिकल स्टुडंट आहेत. तरी ते दवाखान्यात आले तेवढेच तुमच्यासारख्याकडून 4 गोष्टी शिकता येतील. हसले ना ते, वाटलंच मला. आणि बरं का बाळासाहेब, हेच ते सुप्रसिद्ध डॉक्टर मान कापे. काय कापे? मान कापे. मान मान मान. या सबंध भागात यांचा हात धरणारा कोणी नाही. मान धरणारा हात हो. हात हात हात. कस कस हे तुम्ही नुसतं पुस्तकात वाचता, पण इथं अशा काही केसेस येतात एक एक. आहो डॉक्टर आम्हीच, औषध आम्हीच द्यायच, आणि एखादा पेशंट मेला तर पोस्टमार्टम आमचंच. नाही म्हणजे आम्हीच करायचो. म्हणजे पोस्टमार्टम ही तुम्हालाच करावं लागते? मग कठीण आहे, कधी कधी मेलेल्या माणसाचं प्रेत उकळून पण तपासावं लागत. काही दिवसापूर्वी एका मेलेल्या मुलाचं प्रेत उकळून तुम्हीच तपासलेत ना? अहो तपासलं कस, नुसता देखावा. अहो भानगडीतून जन्मलेलं. असं? अहो नानासाहेबांनी त्या बाईकडून चिक्कार पैसा आणला. नानासाहेबांनी? पण हे असं करताना सरकारी परवानगी नक्की घेतली असणार तुम्ही, होय ना? इथे नानासाहेब सरपंच म्हणजे सरकार. अरे वा, कमाल आहे तुमच्या नानासाहेबांची.
बर डॉक्टर साहब तुम्हारे आज आम बरीच माहिती मिळाली निघू आम्ही निघतो साहेब या 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 आपण यावी बसा नाना साहेब तुमच्या नानाची टांग दोस्त फिरले काय तुमचं काय झाले काय ओ काही लोकांना सांगतो तुम्ही मेलेला मूल पुन्हा उकरून हो 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 आहो मगाचा तो मेडिकल विद्यार्थी आहो सहज चौकशी करत होता सहज सीबीआय चा इन्स्पेक्टर आहे रायकर आमच्या सगळ्या गोष्टी सांगून बसला आमच्या सगळ्या भानगडींची चौकशी चालू आहे अशानं आमच्या गळ्याला फास लावाल तुम्ही अरे बाप रे आता माझी 100 वर्ष पुरी भरली शिवाय त्या मूर्ख लक्षात लक्षण माझ्या गळ्यात त्यांना असं दिसतंय त्या मूर्खानं त्या सत्व्याच्या पुरीवर बळजबरी केली प्रत्यक्ष रे बलात का अरे बाप रे आता मला जीवन द्यायला पाहिजे काय म्हणती हो आमचं हँड काय झालो बोला हो लवकर लवकर बोला तू काही मला दिले नाही मी काही तुझ्याकडून घेतले नाही पण हे भविष्य तू काही मला विचारू नये मी काही तुला सांगू नये बघा स्वामी अयो काय म्हणतो हे वाईट भविष्य सांगत नाहीत कधी हे आणि यांनी सांगितलेले वाईट भविष्य हमखास करे होते अयो एकदा यांनी सांगितले की बांगलादेशच्या प्रेसिडेंटचा खून होईल म्हणून अहो आमचा विश्वासच बसला नाही पण नंतर खून झाला अरे मी कोण सांगणार ते कानामध्ये सांगतो मी तोंडाने बोलतो ते मरू द्या हो पण आमचा खून नाही ना होणार खून नसतो पण मनुष्य हत्येचा आरोप येतो अयो आणि शरीरा मध्येच तुटतो भयंकर संकट स्पष्ट दिसतो आमच्यावरती आणि भयंकर संकट येणार गोविंदा पांडुरंगा हा हा येत्या या दोन दिवसात काय विश्वास नसतो चालले कोडबडे मग आम्ही चलतो विश्वास नसतो जातो कुठे रे काय ते तुझं डिटेल वार सांग रे हे बघ सावकार तू काही मला दिले नाही मी काही तुझ्याकडनं घेतले नाही काय रे पुन्हा 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 तेच आणि पण आतापर्यंत सांगितलेले पटले ना नाही अरे मी कोण सांगणार ते कानामध्ये सांगतो मी फक्त तोंडाने बोलतो मनुष्य हत्येचा आरोप नक्की येतो ग्रहयोग तसा असतो कुणाचा आरोप येणार म्हणाले ना मग येणारच वा 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 कुणाचा आरोप मग काय पोलीस हातकड्या मरेपर्यंत फाशी आजकाल फाशी फार सोपी झाली हो दोन मिनिटात जीव जातो असतो काय रे आणि याच्यावर उपाय शिपाय सांग की रे असतो उपाय असतो भूमिदान द्रव्यदान सुवर्णदान काय म्हणतो रे ज्योतिषी महाराज म्हणतायत की या अरिष्टातून सुटका करायची असेल तर भूमिदान करायला हवे म्हणजे जमीन आणि थोडा पैसाही सोडावा लागेल दानासारखे पुण्य नाही आणि पुण्य मिळालं की ग्रहशांती आणि ग्रहशांती झाली की सही सलामत सुटका अयो विटू काका ते सगळं मी करतो रे बाबा पण ते नक्की होणार ना खुनाचा आरोप म्हणजे खा रे आणि कुणाचा खून पोटामध्ये गोळा यायला लागला की रे माझ्या पाजीचं दोर आणि दिसायला लागले तू म्हणतो ते सगळं मी करतो रे बाबा सोडीव रे मला सपान पडला तू असत Thank you.
चला एक महिन्याचं काम कंप्लीट. कोण तुम्ही? काय डॉक्टर साहेब, पटली का पूर्ती ओळख? मी इन्स्पेक्टर रायकर. ज्या गोष्टीच्या तपासासाठी मी इथं आलो होतो त्या सगळ्या गोष्टी माझ्या हाती लागल्या भक्कम पुराव्यानिशी. त्या कातकऱ्याच्या मुलीवर बलात्कार झाला, तुम्ही औषध पाणी सुद्धा केलं नाहीत तिला. करतो करतो, आता चांगलं औषध देतो. आता त्यावेळी काही करू शकला नाही तुम्ही, कारण बलात्काराच्या भानगडीत तुम्ही पण सामील होतात. अहो तसं नाही हो इन्स्पेक्टर साहेब. सावकाराला सटराचा खून केला, तुम्ही प्रेत तपासलात, हार्ट फेल असा खोटा रिपोर्ट केला, तुम्ही आणि सरपंचानी दोघांनी म्हणून पैसे खाल्ले. नाही हो, हे सर्व खोट आहे, खोट आहे. एक शब्द बोलू नका. किती भानगडी तुमच्या? त्या राधाबाईचं पुरलेलं लहान मूल तुम्ही पुन्हा उकरून काढत आणि तपासलात सरकारी हुकुमाशिवाय. कशासाठी? पैसे खाण्यासाठी. त्याचा सगळा रिपोर्ट करणार आहे मी सरकार. चुकलो चुकलो इन्स्पेक्टर साहेब. शेण खाल्लं समजा, पण एक वेळ माफ करा. कसंही करून मिटवा हो. पाया पडतो मी तुमच्या, कसंही करून हे मिटवा. असं मग मी सांगेन तसं मुकाट्याने ऐकाल? कबूल कबूल. मग आता स्पष्टच बोलतो. तुमच्या नानासाहेबांना जाऊन सांगा, म्हणावं 50,000, सावकाराकडून 25,000, शिवाय मरीचं शेत त्यानं तिच्या नावावर फिरवायचं आणि वर तिला 5,000 रुपये द्यायचे रोख. आणि तुम्ही 10,000 फक्त, तरच हे मिटेल. समजलं? कबूल, एकदम कबूल. ठीक आहे ठीक आहे. आज रात्रीपर्यंत सगळे पैसे पोचले पाहिजेत. पुन्हा असल्या भानगडी होता कामा नाही. आज रात्री मी पुन्हा इथं येईन बरोबर 10 वाजता. ठीक आहे. काय म्हणता काय विठू काका, तो चिकट सावकार एवढे पैसे द्यायला कबूल झाला? 25,000? अहो खुद्द डॉक्टरनं सांगितलं मला त्या सटव्या कातकऱ्याच्या खुनाचा आरोप. सावकार ऐकल्याबरोबर म्हणाला, भविष्याची प्रचिती आली, त्या सटव्याची जमीनही परत करतो आणि वर पैसेही देतो. आणि त्या कातकऱ्याकडून लेखी कंप्लेंट घेतली म्हणता? लेखी? अगदी रिटर्न. अहो सारखा असं असं करत होता, सारखी कागदावर कागद, कागदावर कागद, कागदावर कागद नाचवत होता. हो मग सांगतो काय, अहो त्या डॉक्टरलाही दम भरल्याचे समजले मला. बर विचारावं तर तोंडाला कायमचे कुलूप. पण विठू काका, हे प्रकरण काही करून कायमच मिटलं पाहिजे. तेच म्हणतो मी. सोन्याच्या किल्लीनं हे कुलूप उघडता येईल का बघा. अंदाज घेतलाय मी त्याचा. उघडेल 50,000. 50,000? फेका हरामखोराच्या तोंडावर, कर तोंड काळं म्हणावं. तसं कशाला, मी जाऊन विचारतो. हो 50,000. अहो बिंदूची आई. अगोबाई आला? आधीच आलात का? अहो लग्न ठरवून आलो. हो म्हणजे तुम्ही विचारायच्या आधी मुद्द्याची गोष्ट सांगितलेली बरी. बरं झालं बाई. अहो पण कुठे कुठे कसं कसं काय ते सांगत? ते सगळं आपल्या बंधुराजांना विचार, ते सांगतील. मी तोंडात पाय धुवून आलोच. सांग ना कुठे कुठे कसं काय. फार चांगली माणसं आहेत अक्का सगळी. हो फारच चांगली. तू तर पाहिले जायस त्याला. हो याद्या नाहीत, बिद्या नाहीत, आपण काही हौसेनं करू ते. आता थोडी गडबड होणार. गडबड कसली? दोनच आठवडे आहेत मध्ये वद्य सप्तमीचा मुहूर्त धरला आणि हो लग्न पुण्याला आलं रे लक्षात. पण फक्त 15 दिवस आणि कार्यालय? तो बंदोबस्त पक्का करूनच कोल्हापूरला गेलो होतो. हो हो पुण्यात म्हणजे आधी रिकाम कार्यालय आणि मग मुहूर्त. चला तयारीला लागा. ओ चहा आणा आधी. आणते रे, पण आधी शेजारच्या राधाबाईंना सांगून येते. बर बर. हे माझे पैसे, हे सावकाराचे. आणि बरं का, हे माझे. ठीक आहे, आता मी तुमच्याबद्दल रिपोर्ट करत आहे. मेहरबान.
पण पुन्हा जर तुमच्याबद्दल तक्रार वर गेली तर मग मात्र तुमची धडगत नाही, त्यावेळेला मात्र मी काही करू शकणार नाही. अर्थात हे सगळे पैसे माझ्या खिशात जाणार आहे असं मात्र समजू नका. तुम्हाला अनुभव आहे, तुम्हालाही अनुभव आहे. नाना साहेब, आता आपलं ठरलं. काय काय? आपण बर की आपली प्रॅक्टिस. आता तुमच्या कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. कोण गाडवीचा भानगड करणार आहे? आता कानाला खडा एवढा मोठा तोंड. बरं विठू काका, आम्ही निघतो. तुमची फारच मदत झाली आम्हाला यामध्ये. अरे मदत कसली, तू गावाचं इतकं चांगलं केलंय की आमचं सगळं गाव जन्मभर तुला दुवाच देईल. आता आमचं शेतकी खातं या गजाच्या नावावर करून देतो आणि मग लग्न करून टाकतो. मग आमचं काम आहेच आपलं. ए लक्षात ठेव. काय ते? काकांना लवकर कामाला लाव. ते तर ठरवलेलंच आहे. गोप्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये पाठवायचं. या बापेला एक पेट्रोल पंप काढून दे. आणि या राजाला काहीतरी एक स्वतंत्र व्यवसाय काढून. स्वतंत्र व्यवसाय म्हणजे हस्त व्यवसाय. बोंबला ते सगळं ठीक आहे, पण आपण काय करणार? मी आधी लग्न आणि मग मग आमचं काम. काका बरं काका, नमस्कार. असं कस साहेब, सावकारानं घेळलेली जमीन परत मिळाली, वरती 5,000 रुपये दिलं, डॉक्टरांनी बी औषध पाणी केलं. ही सगळी तुमची मेहरबानी साहेब. आमची मेहरबानी कसली त्यात, ज्याचं त्याला आम्ही परत दिलं. पण एवढी मंडळी का जमली? आज गंगा बोलावलेली, चिगली बाटली, आता तिचं मोहर कसं करायचं? तिला आता निराळी झोपडी बांधून द्यावी. आता तिच्यावर लगीन कोण करणार? का बर, या चिगलीचा काय दोष? करणाऱ्यानं पाप केल्याने शिक्षा तिला विचारलं का? मग काय करावं म्हणता? अरे तुमच्यात एकही हिम्मतवाला नाही हिच्याशी लग्न करायला तयार असलेला? वाटत तर मी जेवण घालतो समंत जातीला. वर लग्नाच्या खर्चासाठी 1,000-2,000 रुपये देतो. माझ्या भोल्याशीच लगीन ठरलं होतं तिचं. भोला? होय, शो माझा भोल्या. जात तयार असेल तर अजून तयार आहे, देतो लगीन लावून. शाबास पट्टे. मग काय तयार आहेत मंडळी? अगं पायापड, देव माणसाच्या पायापड. हे पैसे ठेवून द्या तुमच्याजवळ. लग्नाला राशीला ना? नाही मला नाही येता येणार, आमचं काम संपलं इकडचं. बरं येतो. चल बर. माझं लग्न ठरलंय, पुण्यातच आहे. जय्यत तयारी ठेव. तुझी बिंदू. दोन पत्र पाठवली, तुझं उत्तर नाही. आज 4 वाजता बागेत भेटलं नाहीस तर परिणाम वाईट होती. शांता, पुण्याचं पत्र आलं होतं काका. अहो बिंदू सर, लग्न ठरले ती सर, इथेच आहे पुण्यात. अगं मग रडायला काय झालं? ती तुझ्यासारखी मुलगी कधीतरी सासरी जायचीच की? फार हळवी आहेस बाई. कुठं बाहेर निघाली? हो जरास काम होतं माझं. माधव ऑफिसातून यायच्या आधी. हा हो हो, लवकरच येईन. मी काय वेडी मुलगी आहे ही. मग काय ठरलं शांता तुझं? हे बघ, मी पाया पडते तुझ्या, माझ्यावर दया कर. पण मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हो किंवा नाही, बकवास नकोय. हो म्हण, मागशीन ते देईन. नसेल मान्य तर तुझी ही सगळी प्रेमपत्र तुझ्या नवऱ्याच्या हातात पडलीच म्हणून समज. काय करू, मूर्ख होते. काही कळत नव्हतं मला. अशा वयात अजाण ते पत्र खरडली त्याचा असा सूट घेतो. हे बघ, मी तुझ्या पुढे हात जोडते. नवरा सासू फार चांगली आहेत रे माझे. अरे त्यांना काय वाटेल, सगळा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल माझा. ही नाटक पुरे झाली, आता मला तू हवी आहेस.
माझी इच्छा पूरी कर आणि खुशाल नवऱ्याला खुश ठेव। आता तुला बोलवत होते कसं वेश्या कुलटा नाहीये। सरकारी ऑफिस मधला एक कारकुन तुझा नवरा, तो काय देणार तुला? माझा एक साड्या दागिने, काय म्हणशील ते? चांगला नवरा एवढा एकच दागिना पुरे आहे मला। ठीक आहे, आणखीन चार दिवसाची मुदत, येत्या शनिवारी इथंच याच वेळी, तेव्हा जर नाही म्हणशील तर मात्र घरीच येईन। अच्छा जा आपण लवकर परत ये। अरे बाबा हा बोला राजा भाऊ, तुमची काय केस आहे बोला। त्या मुलीची सगळी माहिती पत्ता तुला दिलाय, आता काय करायचं? शनिवारी तिकडे बोलवलं नाही का? हो ना, पण शनिवारी तर इकडे लग्नाची गडबड आहे। गोप्या हेच ना आमच्या नशिबाला असतो काय? तुला तर अगदी सवय झाली याची, अगदी बरोबर ओळखलंस तू। आपल्या रायक्लबची शेवटची कामगिरी, तू असं कर, तू गोपी बनून शांताकडे जा, तिला विश्वासात घेऊन सगळी माहिती विचार। म्हणा तू काय घाबरू नकोस, कदाचित ती पोरगी आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, म्हणून लवकर। अरे पण त्या बाळकृष्णाचं काय? त्याला चांगला धडा शिकवतो ना मी, सोडणार नाही। गोप्या हे काय निघालोच? ही काय निघालच? पण पण तुम्हाला कशी कळली ही गोष्ट? मी आणि माझा थोरला भाऊ त्या दिवशी सहज बागेत आलो होतो, तुमचं सगळं बोलणं। प्लीज पुढे काही बोलू नका, कोणी ऐकेन ना। शनिवारी पुन्हा बोलवले ना, नाही जायचं, अगदी काळजी करायची नाही। आमचा दादा त्या हलकटाची अशी खोड मोडेल, पुन्हा या कानाची गोष्ट त्या कानाला कळणार नाही, तुम्ही अगदी निश्चिंत राहा। मी तुमचे आणि तुमच्या दादांचे उपकार खरंच आयुष्यात कधीच विसरणार नाही। पण तुम्ही कोण? मला काही, माझं नाव गोपिका, दादाचं आमच्या लग्न आहे ना रविवारी इथं। रविवारी लग्न? काय नाव म्हणाला दादाच? त्राया, त्राया इनामदार, पण सगळे पाळासाहेब म्हणतात त्याला, आम्ही कोल्हापूरचे। अगो बाई, म्हणजे बिंदू? पंडित मुनसपांची मुलगी बिंदू, तीच नवरी मुलगी। पण तुम्हाला कसं ठाऊ? अहो बिंदू म्हणजे माझी जीवाभावाची मैत्रीण, म्हणजे तुम्ही तिचे वंशधर। हो गोपी वंश, पण तुम्हाला कुठे बोलवलंय त्यानं? शांता, ए शांता। हो सासूबाई। शांता मी निघते आता। ही ग कोण? अहो हे आपल्या बिंदूच्या वंश, गोपी वंश, सहज आला ते भेटायला। ह्या माझ्या सासूबाई, सौभाग्यवती भाऊ। कुठल्या सासर बाय? इंदौर, मध्य प्रदेश। काय करता तेजमान? मेडिकल कॉलेजात इंजिनियर आहे। काही बोल बाळ, झालं होतं एक गेलं। असू दे असू दे, अगं होईल आता, छान दिसते स। अगं नाव तरी घे नवऱ्याच, नाव उशीर झाला। अगं सुनबाई कुंकू तरी लावते हा, प्रकृतीला सांभाळ हो। थांब, आधी नाव मग कुंकू, घे ना, लाजू नको। घ्या ना, घे। जेवताना पहिल्यांदा भातावर वाढतात वरण, आणि राजाभाऊ माझे वाळवंटात बांधतात धरण। धरण सुरेख, ये हो बाय, मी येते ह। चल सुन दे, मी रायाची बाई गोपी वंश देऊ काय? उगाच एक लफडं लावून दिलाय माझ्या माग, नाहीतर काय झालं? काय झालं? काय
उद्या माझं लग्न झाल्यानंतर बिंदूने विचारलं ही गोपी वंश कोण, काय उत्तर देणार तिला? त्या पुन्हा तुला लुगडा नेसायला लावू? त्या आईला लुगडी नेसायची आणि फेडायची कंटाळा आलाय मला. गोप्या गध्या तुला काय अक्कल? अरे मेडिकल कॉलेजात इंजिनियर आहे. त्या आईला मी नेसतच नाही लुगडं, तसाच बसेन. काय करायचं ते घ्या करू. गोपीवंश, ओ गोपीवंश, ह्या आईला तडकलं वाटतं. ओ गोपीवंश, आता एक शेवटची कामगिरी करायची. उद्या सीमंत पूजन आहे, उद्या मला कार्यालयात जायचंय, मला अजिबात हलता येणार नाही. तू शांतासारखी साडी नेसून बागेत जा आणि त्या बाळकृष्णाला भुलवत 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 तिथं बोलू काय, प्रॅक्टिस घेतो तुझी, तू कशाला उगाच काळजी करतो. शिवाय दोघे जण तुझ्याबरोबर आहेतच ना. त्या बाळकृष्णाला सरळ कार्यालयात घेऊन यायचं, कळलं काय? नाही जमणार नाही. गोपी वंश इंदूरच्या, हे ग काय तरी काय सांगतेस तू शांते? आता काय करावं हिला? अगं इथं प्रत्यक्ष येऊन गेल्या तुझ्या त्या गोपी वंश. हे बघ त्यांनी स्वतः मला सांगितलं तसं. पण त्यांना तर कोणी बहीण नाहीये. अगं चुलत बहीण असेल एखाद्या वेळेस. चुलत बहीण? पण काय ग तुझ्याकडे कशाला आल्या होत्या त्या गोपी वंश? अगं म्हणजे मामा. ए बिंदू, अगं झाला की नाही तुमच्या पोटभर गप्पा? आपल्याला निघायला पाहिजे, उशीर होतो. निघायचं, चला चला. बरं येते मी. आणि हो संध्याकाळी भेट, हा थेट कार्यालयात असते. बरं, तुला मगापर्यंत सांगितलं सगळं कळलं. आता त्याच्या पुढे मी एक दोन तीन म्हणेन, मग तू चालत यायचं असं पुढे. आणि म्हणायचं सिगरेट कसला उडतोस? बाकी कधी सिगरेट उडतात काय? टाकू नको. बोल बोल. तुम्ही मला शालू आणणार होतात ना गडे? ते गडे असं लांब कशाला? गडे असं जोडून बोलायचं, दोन्ही वाक्य जोडून बोलायचं. तुम्ही मला शालू आणणार होतात ना गडे? तुम्ही मला शालू आणणार होतात ना गडे? असं होत आहे मग? असं होत आहे गडे? तुम्ही मला शालू ना आणणार होतात? शाबास, मी मुळी बोलणारच नाही. तुला बोलावं लागणार आहे, त्या बाळकृष्ण समोर गेल्यावर बोलावं लागणार आहे तुला. मी मुळी बोलणारच नाही. वाक्य आहे त्यातलं, वाक्य आहे, चालेल ना पुढे बोल. देत आहे ना शालू? त्यान शालू द्या ना. शालू द्या ना. शालू द्यायचं ना, विसरलो जरा. आईला, आईला तुझ्या बापाने म्हटलं होतं कधी? अय्या अय्या. हा अय्या, अय्या घे ना, किती सुंदर. शाबास शांते. इकडे 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 मी उभा आहे, बाळकृष्ण इकडे उभा आहे, तू शांते. तो असा हात धरेल शांते. घेताची काय पद्धत झाली? नाजूकपणा पाहिजे बायकांकडे, कसा नाजूकपणा पाहिजे. शांते बाळासाहेब इथंच राहतात बरं का? मामा तुम्ही जाऊन भेटून या ना. अगं तुम्ही चल ग, काय झालं त्याच्या? अगं चल ग, चल 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 म्हणतो ना, चल चल. शांती आता किती उशीर, पण जरा अंधार तरी होऊ द्या गडे. गडे मी नाही म्हटलंय का कुणी काही म्हणून? मी आता तुमचीच आहे, सर्वस्वी तुमचीच. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे सगळी करशील ना बरोबर? घे चल, विसरत नाही येतलं काही पुरे आता बिंदू. अगं किती रडशी बिंदू, अजून वेळ गेलेली नाही, काही काळजी करू नकोस. हो आपण या क्षणी हे लग्न मोडून टाकू. छे 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 छे, हा पोरगा इतका लफडेबाज असेल अशी कल्पना नव्हती मला. आम्हाला तरी कुठं होती, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं ना, सगळा कृष्ण काला चाललेला. हे लग्न मोडलंच पाहिजे. ऐन वेळी किती बदनामी, तुमचे किती बेअब्रू होईल. तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यासाठी हे लग्न करायला बेअजुरी तयार आहे. ते शक्य नाही, उलट या हरामखोराला चांगली अद्दल घडवली पाहिजे. हलकट कॅम्बिस नाही, तसे ते फार चांगले आहेत हो. अगं मग मोडू का सोडू, एक काहीतरी सांग. आपण असं करू,
सगळेच्या सगळे त्याच्या घरी जाऊ, आत्ताच्या आत्ता समक्षच त्याची खरडपट्टी काढू. हो चालेल. थांबा थांबा थोडं, सीमंत पूजनाची वेळ झालीच आहे. एवढे सगळ्यांनी सगळ्यांच्या देखत त्याची चांगली खेटर पूजा करू. हो ही कुठे गेली? अहो अहो जया जया आय एम सॉरी. काय हो बायकोला सुद्धा ओळखत नाही तुम्ही? मी पळत आले म्हणून बरं झालं. काय हे माझ्या पाठीला काय बोलाय का? अगं हो मला घरी तुला दाखवत आहे चांगलं. अगं पण अगं हो शांता, मला वाटलं तू येतेस की नाहीस. ए तुझ्यासाठी किती तडफडतो ठाऊक आहे तुला. पण तुझं ते गोड पत्र मिळालंय आणि चला काही बोलू नका. माझ्यासाठी शालू आणणार होतात ना, कुठं आहे तो? अग हाय काय अय्या किती छान आवडलं ना. हो हे बघ भैया मोहन माळ आणि सोन्याच्या बांगड्या. मला दागिन्यांची भारी आवड. हो अगं हे मी केव्हाच ओळखलं होत. आता मी सर्वस्वी तुमचीच आहे. शांता तुझ्या आवाजात आज काहीतरी कसा बसलाय ना. अशी बस शांत काय काय झालं कुणी पाहिलं पण मला काही फारी लाज वाटते. अगं लाज सोडल्याशिवाय खरी गंमत येत नाही. चल नको ना इथं नको. कुठे? तुम्ही असं करा माझ्या मागून या, मी सगळी व्यवस्था करून ठेवले. या करायची का सुरुवात? या असे बैठकीवर आमची माणसं अजून यायची. आपण थांबूया थोडा वेळ. ती गवळण कालच्या रास क्रीडेतली. अगं हे शांते अगं इथं कुठं आणलेस तू मला? बसा नाही तर घटकावर. ही मी आले. अगं थांब थांब. ए अगं किती वेळ तोंड लपणार आहेस? जरा पदर बाजूला कर ना. गाय नका करू गडे. हा शालू नेसते मगच तुम्हाला तोंड दाखवते. बसा नाही तर तोवर बसा. ए पण लवकर.
नाहीस रे तू मी म्हणजे ते हे ते ती बाई बाई आपण तुझी आई थोड़ा सा पुनः ऐसे करना अजिबात नहीं करना सर देवा शपथ नहीं करना थोड़ा सा पुनः जाना हॉटेल पत्र कुठे आहेत देतो साहेब देतो चाल लवकर काढ हो 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 आराम खोर बायकांच्या वाटेला पुन्हा जाणार नाही गेला येऊन तुला नको नको साहेब नको पुन्हा नाही असं करणार पुन्हा नाही करणार अजिबात नाही करणार अजिबात नाही करणार पड त्यांच्या पाया पड आराम होई आराम पड चला उठा उठा आता इथनं निघायचं बघा पुन्हा जरी या पंचक्रोशीत दिसला तरी याद राखा चल 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 अरे बिंदू तू पण आलीस नाव घेऊ नकात माझ असं कस नवऱ्याचं नाव घ्यायचं मागता काय फक्त बायकानंच दिलंय काय नवऱ्याने एक दिवस बायकोचं नाव घेतलं तर काय बिघडलं कोण नवरा कोण बायको मी तुमची बायको मुळीच होणार नाहीये दुसऱ्याला नावं ठेवता तुम्ही काय कमी आहात दिवसा ढवळ्या तरुण बाईच्या गळ्यात गळा घालून बसायला लाज नाही वाटत तुम्हाला तरुण बाई हो हो प्रत्यक्ष पाहिले मी या डोळ्यांनी तुमच्या खोलीत असून जिरवू नका आम्हाला हे लग्न कर्तव्य नाही मग हे लग्न मोडलं म्हणता हो हो मोडलं अगदी 100% बर ठीक आहे ठीक आहे खुशाल मोडा मर्जी तुमची पण मी हा असाच वागणार काय बेशरम माणूस आहे अगं हीच ती म्हणजे हीच तर तुझी गोपी वंश बिंदू तुला तुमचं तोंड आहे पाडा बी बसवलं तुम्ही ही गोपी नाहीये हा गोप्या गोप्या हा बघा हा बघा माझा जीवलग दोस्त त्या बाळकृष्णाला अद्दल घडवण्यासाठी मुद्दाम नाटक केलं होतं आम्ही होय की नाही रे आणि हेही माझे मित्रच हा राजा आणि हा बापू खोटे पोलीस पण खरे मित्र मग काय हे लग्न नक्की मोडायचं ना ते आता तुम्ही बिंदूलाच विचारा पण पण माफ करा हा बाळासाहेब आमचा थोडा गाढवपणाच झाला थोडा सिमान पूजनाची तयारी झाली चला लवकर लवकर गोपे तू खाली का जात नाही जा ना खाली जाना नाही खाली साल्या खाली जाना आम्ही नाही जाणार हवालदार या बाईला जरा खाली घेऊन जा माझ चुकलं क्षमा करा मला चला ना सिमंत पूजन अडलंय आपलं